जळगाव जिल्हा आणि उत्तर महाराष्ट्राकरता सगळ्यात आनंदाची गोष्ट ही आहे की लेवा पाटीलदार समाजाच्या महामंडळाला आज मान्यता देण्यात आलेली आहे. गुजर बळगुजर डोळे गुजर रेवे गुजर सुर्यंशी गुजर या समाजाच्या महामंडळालाही मान्यता देण्यात आली आहे. संत गोरोबा कुंभाराच्या महामंडळाला मान्यता देण्यात आलेली आहे आणि महर्षी वाल्मिकी कोळी समाजाच्या महामंडळाचा प्रस्ताव मागवण्यात आलेला आहे. अशा पद्धतीचे वेगळेवेगळे निर्णय महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या या कॅबिनेटमध्ये आज झालेले आहे. 80 विषय या ठिकाणी मांडण्यात आले आहे. 8 लाखाचे 15 लाख उत्पन्न जे OBC करता होते त्याचा प्रस्तावसुद्धा केंद्र शासनाकडे पाठवण्यात आलेला आहे. निर्णय घेण्यात आले त्याच्यामध्ये शिक्षकांचा टप्पा वाढचा निर्णय असेल, त्याच्यामध्ये महामंडळांचा विषय असेल. आज जळगाव जिल्हा आणि उत्तर महाराष्ट्राकरता सगळ्यात आनंदाची गोष्ट ही आहे की लेवा पाटीलदार समाजाच्या महामंडळाला आज मान्यता देण्यात आलेली आहे. गुजर बळगुजर डोळे गुजर रेवे गुजर सुर्यंशी गुजर या समाजाच्या महामंडळालाही मान्यता देण्यात आली आहे. संत गोरोबा कुंभाराच्या महामंडळाला मान्यता देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे संत नरहरी महाराज यांच्या महामंडळाला या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे आणि महर्षी वाल्मिकी कोळी समाजाच्या महामंडळाचा प्रस्ताव मागवण्यात आलेला आहे. अशा पद्धतीचे वेगळेवेगळे निर्णय महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या या कॅबिनेटमध्ये आज झालेले आहे. मला तरी असं वाटतं की ही आजची बैठक ही रेकॉर्ड ब्रेक झालेली आहे. 80 विषय या ठिकाणी मांडण्यात आले आहे. 8 लाखाचे 15 लाख उत्पन्न जे OBC करता होते त्याचा प्रस्तावसुद्धा केंद्र शासनाकडे पाठवण्यात आलेला आहे. सर, आणखी कुठले महत्त्वाचे निर्णय झालेले आहेत? शिक्षकांचे आहेत, शिक्षकांचाही निर्णय घेण्यात आलेला आहे, पण त्याच्यावर शिक्षण मंत्री या ठिकाणी वाच्यता करणार आहे. पण टप्पा वाढमध्ये त्यांचा निर्णय झालेला आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातला, धनगर समाजासंदर्भातला काही महत्त्व तो निर्णय काय अजून त्याची काही चर्चा झालेली नाही. पण जे मी विषय सांगितलेले आहे ते आमच्या उत्तर महाराष्ट्राच्या संबंधित आहे आणि त्या मुद्दे जे काय विषय झालेले आहेत ते मांडण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न केला. धनगर समाजासंदर्भात काल एक प्रसिद्ध पत्रक शुद्धीपत्रक काढण्यात आलं होतं, ते आज रद्द करायला लागलं. 24 तासाच्या आत महसूल विभागाचं हे प्रसिद्ध शुद्धीपत्रक रद्द करायला लागतं. एकंदरीत अधिकाऱ्यांचं आता लक्ष नाही आहे का या सगळ्या गोष्टींवर? निश्चितपणे आपण सांगितल्याप्रमाणे अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहे आणि लवकरात लवकर ते रद्द करण्यात येईल.